बाबा नगर परिसरात अवैधरित्या रिक्षा मध्ये विना प्रवाना गॅस भरताना स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. आज दिनांक 12 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वडजाई रोड परिसरातील बाबा नगर येथे रिक्षामध्ये विनाप्रवाना अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरत असता अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकासह सदर ठिकाणी पोहोचले असता त्या ठिकाणी विनाप्रवाना गॅस भरताना रिक्षा आढळून आली. त्या ठिकाणी विचारपूस केली असता रिक्षा मालक याने पळवाट काढून पडून निघाला. त्याचा शोध घेतला असता आढळून आला नाही तरी सदर ठिकाणाहून एक ऑटो रिक्षा, घरगुती गॅस सिलेंडर, 2 मशीन असा एकूण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तरी अज्ञात दोघांविरुद्ध आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकासह आधी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. गुप्तता बातमीदारा मला बातमी मिळाली होती की आझाद नगर गोष्टी जाणतात काही घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरून ते गाडीच्या गॅस मध्ये पडतात अशी बातमी मिळाली. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी रवाना झाली होती. त्या ठिकाणी 2 इसम शाबीर शहा बोल वय 44 वर्ष तसेच मोहम्मद कामराम गुलाम आहे वय 27 वर्ष हे मिळून आले. ते विना परवाना सिलेंडर गॅस सिलेंडर मधून गॅस काढून ते गाडीच्या गाड्या टाकीत गॅस भरत असताना मिळून आले. त्यांना चरील वाहन व मालमत्ता ही सर्व ताब्यात घेण्यात आलेली आहे. 1,85,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेली व आरोपीवर पुढील कारवाई चालू आहे.